मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. आजचा हा 4था दिवस आहे. जरांगेंसाठी 3 पेक्षा अधिक दिवसांचे उपोषण जीव घेणे असल्याचं बोललं जात आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये उपचार केलेल्या डॉक्टरांनी या संदर्भात इशारा दिला आहे. मनोज जरांगे गेल्या 3 दिवसांपासून उपोषण करत आहेत. 10 फेब्रुवारीपासून त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली. आजचा हा 4था दिवस आहे. जरांगेंसाठी 3 पेक्षा अधिक दिवसांचे उपोषण हे जीव घेणे असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येते. संभाजीनगरमध्ये त्यांच्यावरती उपचार हा घेण्यात आला होता. गेल्या 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती ही खालावली असल्याची बातमी माहिती सध्या समोर येत होती. तर आज उपोषणाचा 4था दिवस आहे. जरांगेंसाठी 3 पेक्षा अधिक दिवसांचे उपोषण हे जीवघेणे ठरू शकते असा इशारा आता डॉक्टरांकडून देण्यात आलेला आहे. संभाजीनगरमध्ये उपचार केलेल्या डॉक्टरांकडून हा इशारा देण्यात येतोय. आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत संभाजीनगर मधून जोडलेले आहेत. विजय, मनोज जरांगे यांचा आजचा हा उपोषणाचा 4था दिवस आहे. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ही खालावली असल्याची बातमी आपण पाहतोय. आज त्यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी त्यांना आणखीन उपोषण केल्यास त्यांचा हा उपोषण जीवघेणा ठरू शकतो असा इशारा सुद्धा आता डॉक्टरांकडून देण्यात येतोय. काय अधिकची माहिती? नक्कीच निलम, जर बघितलं तर मागील 4 दिवसापासून आजचा जो आहे मनोज जारंगे पाटील यांचा आजचा 4था उपोषणाचा दिवस आहे. आणि वैद्यकीय विभागाने मनोज जारंगे पाटील यांची जवळ त्या ठिकाणी तपासणी केली. मात्र मनोज जारंगे पाटील यांनी तपासणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जर बघितलं मनोज जारंगे पाटील यांचे आतापर्यंत ज्या ठिकाणी उपचार झाले गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणचे डॉक्टरांनी देखील मनोज जारंगे पाटील यांची सराठी अंतरवली या ठिकाणी जाऊन भेट घेऊन मनोज जारंगे पाटील यांनी जर आता 3 दिवसापेक्षा अधिक उपोषण केलं तर त्यांच्या जीवावरती बेतू शकतं असं देखील त्यांनी सांगितलं आहे. मात्र मनोज जारंगे पाटील जे आहे ते आता त्यांच्या उपोषणावरती ठाम आहे. आणि जर बघितलं तर मनोज जारंगे पाटील यांची सध्या तब्येत खालवलेली आहे. मनोज जारंगे पाटील यांचे जर बघितलं तर सध्या हातपाय गळून जात आहे. त्याचबरोबर त्यांचा घसा देखील कोरडा पडत आहे. मात्र जर मनोज जारंगे पाटील हे जे आहे ते आता सध्या पाण्यात पिण्यात देखील सध्या आता नाकारत आहे. जर विचार केला तर त्यांचे मूळ गावचे माथुरी या ठिकाणच्या काही महिला ज्या आहे त्या मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीसाठी सराठी अंतरवाली या ठिकाणी आल्या होत्या. आणि त्यांनी मनोज दादा यांना एक घोट तरी पाणी प्या असं त्यांनी विनवणी केली. मात्र मनोज जारंगे पाटील त्यांनी ते पाणी पिण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जर बघितलं तर मनोज जारंगे पाटील यांचा आज उपोषणाचा जो आहे तो 4था दिवस आहे. आणि आज त्यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालवली आहे. जर बघितलं प्रशासनाच्या वतीने देखील आता मनोज जारंगे पाटील यांना आता आरोग्य तपासण्या करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तशी विनंती देखील करण्यात येत आहे. मात्र मनोज जारंगे पाटील हे त्यांच्या मागण्यावरती ठाम आहे. सगळे स्वैराचा कायदा जो आहे तो आता अध्यादेश जो आहे तो कायद्यात अंमलात करा अशी मागणी घेऊन मनोज जारंगे पाटील हे 4थ्यांदा उपोषणाला बसलेले आहे. आणि त्यामुळे जर बघितलं तर मनोज जारंगे पाटील आता अमर उपोषण करत आहे. आणि आता सरकार काय याकडे काय लक्ष देणार हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर मराठा बांधवकडून जे आहे 14 तारखेला महाराष्ट्र बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे. विजय, आता शासनाकडून यांचं उपोषण मागे घेण्यासाठी किंवा उपोषण तोडण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत का? नक्की, जर बघितलं तर मागील 4 दिवसापासून मनोज जारंगे पाटील यांचं सराठी अंतरवली या ठिकाणी अमर उपोषण चालू आहे. मात्र प्रशासनाकडून यात कुठलाही प्रतिसाद आल्याचं आपल्याला दिसून आलेले नाही. मागील 4 दिवसापासून जर बघितलं सरकारचं शिष्टमंडळ अशी मनोज जारंगे पाटील यांच्याशी कोणीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे आता सरकार नेमके काय भूमिका घेत आहे हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विजय, आता यांना मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून काय सल्ला देण्यात येतोय? कारण ते त्यांच्या ट्रीटमेंट घेण्यासाठी सुद्धा नाकारतायत. तर आता डॉक्टरांकडून काय सल्ला देण्यात येतोय? नक्कीच, जर बघितलं तर मनोज जारंगे पाटील जे आहे ते आता ट्रीटमेंट घेण्यास नाकारत आहेत. त्यामुळे डॉक्टर जे आहे त्यांचे सुद्धा आता चिंतेत पडलेले आहे की मनोज जारंगे पाटील यांनी 3 दिवसापेक्षा अधिक अमर उपोषण केल्यानंतर त्यांच्या जीवावरती ते बेतू शकतं. त्यांच्या शरीरातील पाणी जे आहे ते कमी होऊ शकतं. त्याचबरोबर रक्तसराव जो आहे तो देखील थांबू शकतो असं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मात्र मनोज जारंगे पाटील त्यांच्या मागणीवरती ठाम आहे आणि अमर उपोषण जे आहे त्यांनी सुरू ठेवलेलं आहे. मात्र वैद्यकीय विभागाकडून जर बघितलं त्यांना वारंवार विनवणी केलेली जात आहे की तुम्ही आरोग्य तपासणी करून घ्या, त्याचबरोबर ट्रीटमेंट तुम्ही घ्या असं त्यांना सांगण्यात येत आहे. मात्र मनोज जारंगे पाटील जे आहे ते आता थेट उपचार नाकारत आहे आणि पाणी पिण्यास देखील ते नाकारत आहे. आणि अमर उपोषण जो आहे ते त्यांचा आज पण सुरू आहे. विजयाचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.
मनोज झरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. 10 फेब्रुवारी पासून त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. आता शासन त्यांचं उपोषण तोडण्यासाठी, उपोषण मागे घेण्यासाठी काय प्रयत्न करतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय.